भगवते तुभ्यं ॐ नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्महे पुरुषाय महात्महे देवदूत सिंहाय देवदूत सिंहाय ब्रह्मणे परमात्मने ब्रह्मणे परमात्मने ॐ नमो भगवते तुभ्यं ॐ नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने पुरुषाय महात्मने हरे ब्रह्मणे परमात्मने ब्रह्मणे परमात्मने ॐ नमो भगवते तुभ्यं ॐ नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने पुरुषाय महात्मने हरे अद्भुत सिंहाय हरे अद्भुतसिंहाय ब्रह्मणे परमात्मने ब्रह्मणे परमात्मने ॐ नमो भगवते तुभ्यं ॐ नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने हरे अद्भुत सिंहाय हरे अद्भुत सिंहाय ब्रह्मणे परमात्मने ब्रह्मणे परमात्मने ॐ नमो भगवते तुभ्यं ॐ नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने पुरुषाय महात्मने हरे अद्भुतसिंहाय ब्रह्मणे परमात्मने ॐ नमो भगवते तुभ्यं ॐ नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने हरे अद्भुतसिंहाय ब्रह्मणे परमात्मने ॐ नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने हरे कृष्ण भाषांतर आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे श्री राधा गोविंद भगवान की जय. हे षड ऐश्वर्यपूर्ण भगवान, हे परम पुरुष, हे परमात्मा, हे श्री हरी, हे नरसिंह देव, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. तात्पर्य, पूर्वीच्या श्लोकामध्ये प्रल्हाद महाराजांनी स्पष्ट केले आहे की भक्त भगवतत्व नामक स्तर प्राप्त करू शकतो आणि भगवंता इतकाच ऐश्वर्यशाली होऊ शकतो, पण याचा अर्थ तो आपले सेवक पद त्यागू शकतो असा मुळीच नाही. भगवंतांचा शुद्ध सेवक जरी त्यांच्या इतकाच वैभवशाली असला तरी त्यांची सेवा म्हणून तो त्यांना सदैवच प्रणाम करीत असतो. प्रल्हाद महाराज भगवंतांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते आणि म्हणून त्यांनी स्वतःला भगवंतांशी एकरूप मानले नाही. त्यांनी स्वतःचे दासत्व स्वीकारून भगवंतांना सादर प्रणाम केला. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय्यं ददान्ति सोपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवानिश्च श्रीरूपं साग्रजात सहगन रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं अवधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं सदा सहगन ललितां श्रीविशाखान्वितंश्च नमाओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितान्ना पावन्यभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय
कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौर तुषे नमः पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्त अवतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिय जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा तर उपस्थित सर्व भक्तांचं या आजच्या भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज अतिविशेष दिवस आहे. तर ह्या दिवसाचं नाव आहे अनंत चतुर्दशी. तर आजच्या दिवशी जे नामाचार्य हरिदास ठाकूर आहेत त्यांनी आजच्या दिवशी प्रयाण केलेले. तर हा उत्सव आजही ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी ही लीला केलेली आहे त्या ठिकाणी मोठ्या अतिशय मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जात आहे. आणि संपूर्ण जगभरातील सर्व इस्कॉनच्या मंदिरामध्येही हा उत्सव साजरा केला जात आहे. तर भागवतमध्ये आपण पाहत आहेत की कशाप्रकारे प्रल्हाद महाराजांचं जे गुणगान आहे आणि प्रल्हाद महाराजांनी जे भगवंतांची गुणगौरव किंवा स्तुती केलेली आहे त्याचं वर्णन जवळपास संपत आलेलं आहे. आणि त्यामध्ये भगवंतांना जिंकलेलं आहे प्रल्हाद महाराजांनी. जरी छोटेसे बालक आहेत परंतु छोट्याशा बालकांनी त्या भक्तीच्या बळावर भगवंतांना जिंकलेलं आहे. ज्या भगवंतांना जिंकण्यासाठी मोठमोठे देवदेवता पण लालायत आहेत. स्वतःची जी पत्नी आहे लक्ष्मी देवी आहे ती लक्ष्मी देवी भगवंतांना ओळखू शकली नाही नशिबी भगवंतांना. परंतु छोट्या बालकाचं रक्षण किंवा त्याच्या भक्तीचं पोषण करण्यासाठी नशिबी भगवंत त्या ठिकाणी आले त्यांच्या भक्तीचं रक्षण त्यांच्या भक्तीचं पोषण केलं आणि त्यांच्या जीवनातील सर्व संघर्ष आहेत दुःख आहेत कष्ट आहेत ते नष्ट केलेले आहेत. आणि मग अतिशय सुंदर प्रार्थना ह्या प्रल्हाद महाराजांनी नृसिंह भगवंतांना केलेल्या आहेत. तर हा प्रसंग आहे तो हा जो प्रल्हाद महाराज आहेत ध्रुव महाराज आहेत भागवतामध्ये. तर या प्रसंगामधून जे काही भागवतमध्ये जे तत्व दिलेले आहेत तर त्या भागवताचे ह्या कथेमधून आपल्यासारख्या नवसिका भक्तांचं भक्तीचं पोषण होऊ शकते. किंवा बोलत राहिलो किंवा वाचत राहिलो तर निश्चितपणे भगवंत तर आपल्या भक्तीचं रक्षण करणार आहेत आणि आपल्या भक्तीचं पोषणही करणार आहेत. आणि म्हणून ही कथा आपल्या जीवनामध्ये भरपूर धडे शिकवून देणारी आहे. तर ह्या श्लोकामध्ये विशेष करून सांगितलं आहे की कशाप्रकारे भगवंताचा भक्त आहे तो भगवंता एवढाच शक्तिशाली होत आहे. कारण त्याच्यामध्ये भगवत तत्व ज्याप्रकारे भागवतमध्ये म्हटले की भगवान नारद भगवान व्यास भगवान शिव कारण त्यांनी भक्तीच्या
भक्तीच्या द्वारे त्यांना ते भगवतत्व प्राप्त झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय कशाप्रकारे प्रल्हाद महाराजांनी भगवंतांना जिंकलेलं आहे भक्तीच्या तत्वावर, भक्तीच्या बळावर. आणि म्हणून त्यांच्यामध्ये तसे सद्गुण, कारण ज्या जो व्यक्ती ज्या ज्या लोकांच्या सोबत संघ करत आहे त्या त्या लोकांचा त्या व्यक्तीवर प्रभाव होत आहे. म्हणून आपण कोणत्या व्यक्तीचा किती प्रमाणामध्ये संघ घेत आहे त्याच्यावरती आपली भावना, आपली चेतना, आपली मनोभावना ही आधारित आहे. आणि म्हणून प्रल्हाद महाराज एक क्षणासाठीही भगवंताला विसरत नव्हते. जो लव आहे, एका लव क्षण आहे, त्या क्षणासाठी भगवंत विसरत नव्हते. आणि म्हणून भगवंतांनी त्यांच्यावर अशी कृपा केलेली आहे की जेणेकरून ते त्या भगवत तत्वाला पूर्णत्व त्यांनी प्राप्त केलेले आहे. आणि ही भगवंतांच्या भक्तांची महानता आहे. भगवंत आपल्या भक्तांचं गुण गौरव गाथा सांगत आहेत की या ठिकाणी प्रल्हाद महाराजांचं गुण किती त्यांच्यामध्ये तन्मयता आहे, तळमळ आहे भक्ती करण्यासाठी किंवा प्रार्थना करण्यासाठी, तर ते दाखवून देत आहेत भगवंत या ठिकाणी. आणि अशा प्रकारे मग प्रल्हाद महाराजांचे ही जी काही कथा आहे तरी ती कथा आपल्या जीवनामध्ये एक आदर्श उदाहरण दाखवून देत आहे. आणि आपणही प्रल्हाद महाराजांनी सांगितलेल्या मार्गाचा अनुसरण करायचं आहे. जर आपण तसं सांगितल्याप्रमाणे अनुसरण केलं, तशी प्रार्थना करत राहिलो, तशी आपण साधना भक्ती सेवा करत राहिलो, तर निश्चितपणे आहे की आपलंही एक ना एक दिवस आपल्यालाही भगवंतांची विशेष ही कृपा प्राप्त होणार आहे. आणि आपली भक्तिमय सेवा आणि भगवंतांचं प्रेम आहे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी प्रल्हाद महाराज भगवंतांचं गुणगान करत आहेत, भगवंत आपल्या भक्ताचं गुणगान करत आहेत. तर भागवतमध्ये म्हटलेलं आहे, भागवतमध्ये श्लोक आहे कशाप्रकारे कृष्ण वर्णम तुषा कृष्ण सांगोपांगार्थ पार्षद यज्ञ संकीर्तन प्राय जयंती ही सुमे देशहा. कृष्ण वर्णम तुषा अकृष्ण, तर तेच कृष्ण 11व्या स्कंदामध्ये कृष्ण वर्णम तुषा अकृष्ण सांगोपांगार्थ पार्षद यज्ञ संकीर्तन प्राय जयंती ही सुमे देशहा. तर तेच कृष्ण ह्या कलियुगामध्ये छन्न किंवा गुप्त रूपाने श्रीकृष्ण चैतन्य महापुरुष रूपाने अवतरित झालेले आहेत. सांगोपांगार्थ पार्षद घेऊन आलेले आहेत. तर पार्षद असे पार्षद घेऊन आलेत की ज्या पार्षदाचं आपण दर्शन घेतलं, ज्या पार्षदाचा संघ घेतला, तर ज्या प्रकारे संसर्गजन्य रोग असतो तो पसरतो, तसं त्यांच्याकडे कृष्ण भक्ती ही भरभरून आहे. म्हणजे आपण चैतन्य महापुरुषांच्या पार्षदांचा जर संघ केला तर निश्चितपणे आपल्यामध्ये त्या भक्तीचा संचय आपल्यामध्ये संचय होणार आहे. भक्तीचा, कृष्णप्रेमाचा, हरिनामाचा, हरिसेवेचा, हरिकथेचा तो संचय होणार आहे. कारण त्यांच्या पार्षदामध्ये तो संचय आहे किंवा ती भक्ती आहे, ते प्रेम आहे. तर सांगोपांगार्थ पार्षद, तर चैतन्य महाप्रभू हे पाच तत्वामध्ये आलेले आहेत. नित्यानंद रूप पंचतत्वात्मकम कृष्ण भक्तरूप स्वरूपगम भक्त अवतारम भक्ताख्यम नमामी भक्त शक्तिगम. तरी पाच तत्वामध्ये चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे संघी आलेले आहेत. आणि ह्या काय करतील, यज्ञ संकीर्तन प्राहे ती येऊन काय करतील, कारण कलियुगामध्ये सर्वच लोक पापी आहेत, प्रत्येक या ठिकाणी येणारा व्यक्ती हा पापी आहे. आणि तो व्यक्ती या ठिकाणी त्यांनी हा जन्म घेतलेला आहे, परंतु श्री चैतन्य महाप्रभूंची किंवा त्यांच्या अनेक पार्षद भक्तांची कृपा आहे किंवा त्याहूनही दयाळू श्री प्रभुपादांची संपूर्ण ह्या विश्वासाठी अतिशय मोठी करुणा आहे की त्यांनी संपूर्ण हे जे कृष्णप्रेम, कृष्णभक्ती, कृष्णसेवा, कृष्णनाम हे आपल्या पुरतंच ठेवलं नाही तर त्यांनी पूर्ण जगाला ते वितरित केलं, केलं आहे, करत आहेत आणि करत राहणारे आहेत. तर ही प्रभुपादांची ह्या संपूर्ण विश्वासाठी असीमित मात्रेमध्ये असणारी कृपा आहे, दया आहे, करुणा आहे. तर चैतन्य महाप्रभूंचे भक्त काय करतील, यज्ञ संकीर्तन करतील, संकीर्तन यज्ञ. कारण संकीर्तन म्हणजे सम्यक सर्वांनी एकत्रित यायचं आहे आणि कीर्तन करायचं आहे. आणि त्या कीर्तनाच्या द्वारे संपूर्ण अखिल मानवजातीचा
अखेर मानवजातीचा उद्धार होणारच आहे, पशु पक्षी आहेत त्यांचा पण उद्धार होणार आहे. तर जो व्यक्ती ह्या आंदोलनामध्ये सामील होणार आहे त्याचा उद्धार होणार आहे. आणि त्याच्याशी संबंधित असणारे चैतन्य महाप्रभू श्रीवास ठाकूरांना म्हणायचे की तुझ्या घरचे जे सेवक आहेत, तुझ्या घरचे जे कुत्रे आहेत, त्यांचाही त्यांनाही मी भगवत धामाला घेऊन जाणार आहे. पण जो भक्ती प्रॅक्टिकली भक्ती करत आहे व्यावहारिकपणे, त्याला तरी मी भगवत धामाला घेऊन जाणारच आहे. आणि म्हणून जो कोणी ह्या चैतन्य महापुरुषाशी संबंधित किंवा भक्तीशी संबंधित संलग्नित राहील त्याचा तर उद्धार होणारच आहे, परंतु त्याच्याशी संबंधित असणारे जे लोक आहेत उद्धार आणि कल्याण होणार आहे. तर ही आहे चैतन्य महापुरुषांची कृपा, करुणा आहे, दया आहे. आणि ती दया महापुरुषी दया तर प्रभुपादांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेली आहे. कुठला वर्णकी व्यक्ती या आंदोलनामध्ये सामील आहे आणि आपलं मनुष्य जीवन आहे तो पूर्णत्वाकडे घेऊन जात आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे चैतन्य महाप्रभूंचे पार्षद भक्त आलेले आहेत, यज्ञ संकीर्तन करत आहेत. आणि असेच लोक या आंदोलनामध्ये जोडले जातील की जे सुमेधश आहेत, अतिशय बुद्धिमान आहेत, असे लोक ह्या आंदोलनाशी जोडले जातील. आणि म्हणून हे आंदोलन अतिविशेष आंदोलन आहे. आंदोलन भरपूर आहेत, संस्था भरपूर आहेत, महाराज भरपूर आहेत, भरपूर प्रकारचे संप्रदाय आहेत, परंतु हे जे आंदोलन आहे ते अतिविशेष आंदोलन आहे. आणि म्हणून जो कोणी ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेईल तो आपल्या जीवनाची पूर्णता प्राप्त करेल. आणि त्या आंदोलनामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये त्यांचे महान पार्षद भक्त आहेत, नाव आहे नामाचार्य हरिदास ठाकूर. त्यांचा आज तिरुभाव दिवस आहे. तर त्यांच्या हरिदास ठाकूरांच्या जसं सांगितलं, चैतन्य महापुरुष सांगत आहेत की माझा एक भक्त, माझा एक पार्षद भक्त संपूर्ण चैतन्य महापुरुषांचे असे असंख्य पार्षद होते, असंख्य भक्त होते. त्यापैकी श्री चैतन्य महापुरुषांचे अतिशय प्रिय ते श्री चैतन्य महापुरुष त्या हरिनामाच्या नाम प्रचारामध्ये लागलेले किंवा नाम घेण्यामध्ये लागलेले जे नामाचार्य जे पद आहे ते नामाचार्य हरिदास ठाकूर यांना दिलेलं आहे. आणि त्यांचा आज तिरोहा दिवस आहे. तर आजच्या दिवशी त्यांनी प्रयाण केलेलं आहे. तर निश्चितपणे की जेव्हा कोणी एखादा व्यक्ती हरिदास ठाकूरांचं नाव घेत आहे, ऐकत आहे, स्मरण करत आहे, तो त्या त्या क्षणी तो पवित्र होत आहे तो व्यक्ती. तर कोणी सर्वसाधारण नाहीत, तर हरिदास ठाकूर हे कोण आहेत? भगवंतांचे प्रिय भक्त आहेत. परंतु जर आपण थोडंसं पूर्व इतिहास पाहिला हरिदास ठाकूरांचा, तर निश्चितपणे की हरिदास ठाकूर हे ह्या संपूर्ण सृष्टीचे रचयिता ब्रह्मदेव होते. तर ब्रह्माजीच्या कथेमध्ये आपण बघतोय कशा प्रकारे भगवंत तिकडं यमुनेश किनारी आपले वनभोजन करण्यासाठी गेले असताना, वासरे आणि गोप बालक एकत्रित असताना छोटे बालकाच्या रूपामध्ये कृष्ण, तर त्या ठिकाणी ब्रह्माजी येत आहेत आणि बघत आहेत की हा छोटासा बालक आहे कृष्ण, की हा भगवंत कसं काय असू शकेल. तर हा तर दुसऱ्याच्या मुखातील उष्ट अन्न प्रसाद घेत आहे, तर हा कसं काय कृष्ण असू शकेल. आणि भगवान ब्रह्माजींनी त्या ठिकाणी अपराध केल्यामुळे त्यांनी ती सर्व जे गोप बालक आहेत, गोवत्स आहेत, त्यांनी त्यांना लपून ठेवलं होतो. आणि जेव्हा कृष्ण ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आल्यानंतर पण पाहतात की या ठिकाणी पण श्रीकृष्णांनी आपल्या जशी आहे तसे रूप प्रकट केलेले आहेत. गोप बालक आहेत, पुन्हा त्या ठिकाणी वासरे आहेत जशास तशी. तर ब्रह्माजी त्या ज्या ठिकाणी ठेवलेला आहे लपून चोरून, तर त्या ठिकाणी जात आहेत, बघत आहेत आणि या ठिकाणी पण येऊन ते पाहत आहेत. तर ब्रह्माजी भ्रमित होत आहेत आपल्या चार चार मस्तकांच्या द्वारे आणि पूर्ण बुद्धीने भरलेलं हे जे ब्रह्माजीचं शरीर आहे बुद्धितत्वांनी, तर ब्रह्माजी भ्रमित होत आहेत. जर भगवंतांना समजण्यासाठी जर ब्रह्माजी जर भ्रमित होत असतील, तर ह्या कलियुगातील जे नमुने आहेत पतित बद्ध जीव आहेत ते कसे काय भगवंतांना जाणू शकतील. तर म्हणून याच्यासाठी योग्य परंपरा लागतो, योग्य गुरु शिष्य लागतात, योग्य शास्त्र लागते आणि अशाद्वारे आपण भगवंतांना
जाणण्याचा प्रयत्न करू शकतो, जाणू शकत नाही भगवंतांना, ब्रह्मदेव पण जाणू शकत नाहीत. तर मग ब्रह्माजी त्या ठिकाणी विचार करत आहेत की मी भरपूर चूक केलेली आहे, अपराध केलेला आहे. त्यामुळं तेच ब्रह्मदेव त्या अपराध शालन ब्रह्मदेव भगवंताची माफी मागत आहेत. आणि त्यानंतर मग पुन्हा तेच ब्रह्मदेव गौडदेश म्हणजे बंगालमध्ये मायापूरमध्ये जाऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करत आहेत बरेच वर्षे. आणि त्या ठिकाणी त्या तपश्चर्याच्या वर प्रसन्न होऊन भगवान श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू हे गौरांग महाप्रभूच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्यांना दर्शन देत आहेत. आणि त्या ठिकाणी दर्शन दिल्यानंतर ब्रह्माजी प्रार्थना करत आहेत, त्यांना सुंदर स्तुती करत आहेत चैतन्य महाप्रभूंची, की म्हणत आहेत की भगवंता मी ह्या तुमचे हा लीलेमध्ये सृष्टी रचनेच्या लीलेमध्ये मी तुमच्या आणि तुमच्या भक्तांचा अपराध केलेला आहे, म्हणून मला असा एक जन्म द्या ज्या जन्मामध्ये मी केवळ तुमचं नाव घेऊ शकेल आणि तुमची कथा तुमचं गुणगान गाऊ शकेल, तर अशा ठिकाणी मला जन्म द्या. आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात तथा असतो. तर कलियुगामध्ये जेव्हा मी प्रकट होणार आहे तेव्हा तुला एका यौवन कुटुंबामध्ये मी तुला जन्म देणार आहे, मुसलमान कुळामध्ये. आणि त्या ठिकाणी तू माझ्या भक्तीमध्ये संलग्न राहशील आणि माझं नाव आणि माझं गुणगौरव माझी कथा नेहमी तू करत राहशील. तर अशा प्रकारचं वरदान हे श्री चैतन्य महाप्रभू गौरांग महाप्रभू हरिदास ठाकुरांना म्हणजे ब्रह्माजील देत आहेत. आणि मग कलियुगामध्ये जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू प्रकट होणार असतात तर त्याच्याही अगोदर नवदीप या ठिकाणी किंवा प्रकट होणारे असतात चैतन्य महाप्रभू नवदीपमध्ये, तर त्याच्यात अगोदर काही वर्ष बांगलादेशामध्ये, कारण पूर्वी बंगालाने झालेलं आहे, तर बांगलादेशामध्ये बुढान जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हरिदास ठाकूर हे अवतरित होत आहेत. आणि मग त्या बांगलादेशाहून बरेचसे चैतन्य महापुरुषचे पार्षद भक्त आहेत ते नवदीपमध्ये येत आहेत. जसं श्री चैतन्य महापुरुषांचे वडील आहेत जगन्नाथ मिश्रा आहेत, तर त्यांचे वडील हे सर्व बांगलादेशातनं आधी राहायचे पूर्वी, तर बरेच भक्त आहेत. नरोत्तमदास ठाकूर आहेत, त्यांचा जन्म खेतुरीमध्ये झाला. असे बरेच पार्षद भक्त आहेत जे बांगलादेशामध्ये अवतरित झाले आणि पुन्हा ते नवदीप या ठिकाणी आले. आणि श्री चैतन्य महाप्रभू प्रकट होण्या अगोदर हरिदास ठाकूर आणि अद्वैताचार्य नवदीपमध्ये येऊन ते भगवंतांची भक्ती करू लागले, भगवंताच्या भक्तीचा प्रसार करू लागले. तर अशा अनेक असंख्य 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 अनंत लीला आहेत चैतन्य महाप्रभूंच्या आणि त्यांच्या प्रत्येक भक्ताच्या. तर त्यापैकी थोडक्यामध्ये जी विशेष करून आजच्या दिवशी त्यांच्याविषयी किंवा त्यांची जी काही तिरुभावाची लीला आहे ती इस्कॉनमधील सर्व भक्तांना आणि विशेष करून प्रभुपादांना खूप ही जर कथा ती आवडायची प्रभुपादांना, असं प्रभुपाद चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये लिहित आहेत. तर या जेव्हा हरिदास ठाकूर हे त्या ठिकाणी बंगालमध्ये भक्ती करायचे, त्यामध्ये भगवंताचं नाव घ्यायचे सततपणे, तर हरिदास ठाकूर हे सततपणे 192 माळा म्हणजे 300,000 नाम जप करायचे. तर आपण कल्पना करा की आपण आता 16 माळा करण्याचा आणि प्रत्येक मनी ऐकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, आता ऐकत आहोत असं पण नाही, ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत 16 माळा. तर 192 माळा कुठे आहेत आणि 16 माळा कुठे आहेत, तर आपण कल्पना करू शकतो की आपली लेवल भक्तीची काय आहे आणि हरिदास ठाकूरांची लेवल भक्तीची काय आहे. तर अशा प्रकारे हरिदास ठाकूर दिवसातील 24 तासापैकी फक्त 2 तास झोपण्यासाठी आणि खाण्यासाठी हे वापरायचे, त्याच्यामध्ये सर्व आलं. आणि आपण त्या 24 तासापैकी 2 तास फक्त नामस्मरणाला देत आहेत आणि बाकी सर्व आपल्या सर्व या भौतिक जगातील आपल्याला विचारण करण्यासाठी आपल्याला सर्व आपला वेळ घालवावा लागत आहे. परंतु हरिदास ठाकूर हे उच्च प्रतीचे भक्त होते आणि म्हणून ते सतत भगवंताचं नाव घेत असल्यामुळे, आणि केवळ नाम घेतच नव्हते तर ते नामाचा प्रसार करत होते, कृष्ण भक्तीचा प्रसार करत होते. तर काही जण आहेत ते केवळ प्रसार करत आहेत, अतिशय सुंदर सुंदर प्रवचनं देत आहेत. काही जण आहेत केवळ गोष्टानंदी
म्हटलेलं आहे त्याला. गोष्टानंदी आहे आणि साधनानंदी. काही साधना करत आहेत किंवा कुणी प्रचार करत आहेत. तर हरिदास ठाकूर हे साधना पण करायचे, म्हणजे नामजप पण करायचे आणि प्रचार पण करायचे. आपण आचार प्रभू करेन प्रचार. तर त्यांचे भक्त आहे चैतन्य महाप्रभूचे, ते गुणगानामध्ये त्यांचं गात आहेत की कशाप्रकारे हरिदास ठाकूर केवळ हे नाम स्वतःसाठी स्वतः तर नाम घेतच आहेत, परंतु ते इतरांना लाभ मिळावा, इतरांचा फायदा किंवा इतरांचा उद्धार व्हावा यासाठीही ते प्रयत्नशील आहेत. आणि ते प्रचार करायचे हरिदास ठाकूर, कृष्ण भक्तीचा प्रचार करायचे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचं नाव गुणगौरव वाढत गेलं. आणि त्या ठिकाणी असणं जे काही मुसलमान जो काजी होता नवाब, तर त्या ठिकाणी त्यांचे जे सैनिक होते त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे ह्या हरिदास ठाकूर आहेत आणि हे मुसलमान असून हिंदू लोकांचं, हिंदू धर्माचं, हिंदू देवाचं नाव घेत आहेत. तर जे मुसलमान आणि हिंदू हे म्हणजे पूर्णपणे पुरातन काळापासून आलेली परंपरा आहे. परंतु जर बघितलं तर हरिदास ठाकूर त्यांना त्या मुसलमान नवाबांनी बोलवलं, काजींनी बोलवलं की तत्काळ त्या हरिदास ठाकूरांना घेऊन या आणि म्हटले की घेऊन या आणि सांगितलं की तुम्ही मुसलमान आहेत, तुम्ही आपल्या कुराणाचा प्रचार करा, आपल्या अल्लाचा प्रचार करा, जेणेकरून तुम्ही आपल्या धर्माचा प्रचार करा. आम्ही तुम्हाला मुभा देत आहे, मोकळी देत आहे, परंतु तुम्ही कदापि हिंदू धर्माचा स्वीकार करू नका आणि कदापिही तुम्ही हिंदूच्या भगवंताचा म्हणजे कृष्ण भक्तीचा प्रचार करू नका. तर असं म्हणू लागले. परंतु हरिदास ठाकूर म्हणू लागले की नाही, कोण हिंदू आहे, कोण मुसलमान आहे, कोण ख्रिश्चन आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, हा धर्म हा केवळ शारीरिक धर्म आहे, तर तो काय धर्म, खरा धर्म नाही. परंतु जीवाचा खरा धर्म जीवेरे स्वरूप होय कृष्ण रे नित्यदास, हा जीवाचा खरा धर्म आहे. आणि मग त्या ते म्हणले की जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आम्ही तुमचे तुकडे तुकडे करू, आम्ही तुम्हाला 22 मार्केटमध्ये तुमची आम्ही तुम्हाला मारू. तर हरिदास ठाकूर पूर्णपणे भगवंतांच्या कृपेवर किंवा भगवंतावर पूर्णपणे आश्रित होते. की असं नाही की मुसलमान लोक म्हटलेले आहेत माझं की मला ते कापतील, मला मारतील आणि माझे तुकडे तुकडे करतील तर माझं काय होणार, असं म्हटले नाही. आणि हरिदास ठाकूर चैतन्य भागवतमध्ये पण खूप सुंदर त्यांची लीला वर्णन केलेलं आहे कथांचं आणि चैतन्य चरितामृतमध्ये पण. तर खंड खंड देह यदी आमार तबोना छडी आम्ही हरिनाम. जरी हरिदास ठाकूर सांगत आहेत की माझ्या शरीराचे तुकडे तुकडे जरी केले तरी माझ्या प्रत्येक तुकड्यामधून निघेलं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हरिदास ठाकूरांनी त्यांना सांगितलं की मी हे हरिनाम आहे ते कदापि सोडणार नाही आणि हरिनाम हे माझं जीव की प्राण आहे आणि म्हणून मी तुम्ही मला माझ्याशी कसा व्यवहार करा परंतु मी भगवंताचं नाव कधीही सोडणार नाही. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी चित्रपट पण तयार केलेला हरिदास ठाकूरांच्या जीवनचरित्रावरती, विशेष करून ह्या प्रसंगावर. तर हरिदास ठाकूरांना मग ते काजी जे आहेत मुसलमान, ते त्यांचे जे काही सैनिक आहेत त्यांना हरिदास ठाकूरांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत, हरिदास ठाकूर ऐकत नाही. त्यानंतर मग परत जरी त्या जल्लाद असतात त्या जल्लादांच्याद्वारे हरिदास ठाकूरांना जीवे मारण्यात येत असतं, परंतु हरिदास ठाकूरांना काही होत नाही कारण ते भगवंताचं नाव घेत असतात. कुठेही केव्हाही आणि कोणत्या स्थितीमध्ये जर आपण भगवंताला विसरलो नाही किंवा भगवंताच्या नावाला विसरलो नाही तर निश्चितपणे हे शरीर आहे ते शरीराची, भगवंत म्हणतात की मी शरीराची काळजी घेईल आत्मा नाही, परंतु जो आत्मा आहे त्या आत्म्याची काळजी मी घेणार आहे कारण तो आत्मा माझ्या भक्तीमध्ये संलग्न आहे. तर हरिदास यांना त्या जल्लादांच्याद्वारे त्यांना मारण्यात येत होतं तरीही ते घाबरले नाही, ते भिले नाही, ते मारून मारून थकले की म्हणले की जर आम्ही तुम्हाला मारलं नाही जीवे
तर हे जो काजी आहे तो आम्हाला मारेल, तो आम्हाला मारून टाकेल. आणि मग शेवटी हरिदास ठाकूर हे अतिशय दयाळू अवतार किंवा अतिशय सहनशील अवतार, तर हे त्या जल्लादांच्या अशा म्हणण्यावर हरिदास ठाकूर काय झाले, बेशुद्ध झाले. आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी असणारे जे काही मग त्या काजीकडे नेण्यात आलं, म्हणले की बघा हा हा तर स्वतःला संत किंवा पीर, मुसलमानामध्ये पीर म्हटले जाते की पीर समजत आहे स्वतःला, आणि तो भगवंताचं हिंदू धर्माचं नाव घेत आहे, स्वतःला पीर समजत आहे, आणि बघा आता हा मृत्युमुखी पडलेला आहे आणि ते मुसलमानाचं नाव घेतो आहे, म्हणून याला आपण हिंदूच्या रीतिरिवाजाप्रमाणे पण ह्याला आपण अग्नी द्यायचा नाही. आणि मुसलमान जर काही एखाद्याला जमिनीमध्ये त्याला हे केलं तर काय होणार आहे, स्वर्ग प्राप्ती होणार आहे. म्हणून हा जर ह्याला आपण अशा प्रकारे करायचं नाही, स्वर्गामध्ये पाठवायचं नाही आणि ह्याला अग्नी द्यायची नाही, तर ह्याला काय करू आपण पाण्यामध्ये, गंगा वाहत आहे त्या गंगेमध्ये सोडू. मग अशा प्रकारे हरिदास ठाकूरांना गंगेमध्ये सोडण्यात येत आहे. परंतु हरिदास ठाकूर हे समाधी अवस्थेमध्ये गेलेले होते आणि त्यानंतर पुढे समाधी अवस्थेतर जेव्हा ते तिथून गंगेमध्ये त्यांचा प्रणय होतो तेव्हा तिथून लगेच त्यांना समाधी अवस्थेतनं बाहेर येतात, नंतर त्या गंगेमधून बाहेर येत आहेत. आणि त्या काजीला समजत आहे, नवाबाला कळतं की हे जे हरिदास ठाकूरांना आपण जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे खरे संत आहेत, खरे पीर आहेत. म्हणून त्यांचा गुण गौरव त्या ठिकाणी गावामध्ये बोलवून त्यांचा सत्कार त्यांचा आदर केला जात आहे त्याद्वारे. तर अशा प्रकारे हरिदास ठाकूरांची जी काही ही कथा आहे, तर हरिदास ठाकूर स्वतःच्या जीवनावरून दाखवून देत आहेत की कशाप्रकारे मला भगवंतांचं रक्षण आहे, भगवंतांचं संरक्षण आहे. आणि ज्यावेळी श्री चैतन्य महाप्रभू नवदीप मायापूर या ठिकाणी जेव्हा महाप्रकाशलीला करत आहेत तेव्हा सर्व भक्तांना बोलवत आहेत, पार्षदांना बोलवत आहेत, प्रत्येकाला सांगत आहेत की तुमची काय इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे. जेव्हा जे जल्लाद हरिदास ठाकूरांना मारत होते त्यावेळी स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या अंगावरती त्या चाबकाचे फटके किंवा ते जे केले त्यांनी वार आहेत ते वार स्वतः चैतन्य महाप्रभूंनी महाप्रकाश लीलेमध्ये आपली चादर काढून दाखवले की ज्या वेळेस तुला हे सर्व जल्लाद मारत होते हे हरिदास ठाकूर, त्यावेळेस मी सर्व घाव हे माझ्या शरीरावरती घेतलेले, ते घाव बघ. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू सांगत आहेत, पटवून देत आहेत की कशाप्रकारे हरिदास ठाकूर हे त्यांना अतिशय प्रिय आहेत आणि सर्व भक्तांची इच्छा ते पूर्ण करत आहेत. विशेष करून हरिदास ठाकूरांना तो प्रसंग आठवण करून देत आहेत. आणि मग पुढे बऱ्याच लीला आणि कथांचं वर्णन आहे, जसं जेलचं वदारण आहे की हरिदास ठाकूर तेव्हा त्यांना कैद करून जेलमध्ये ठेवण्यात येत होतं त्या काजींच्याद्वारे. तर त्या जेलमध्ये जे काही कैदी असतात त्यावेळेस, तर कैद्यांना वाटतं की अतिशय संत हे आलेले भेटणार आहे. आणि त्यावेळेस त्या सर्व जेल कैद्यांना हरिदास ठाकूर म्हणतात की तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहे तुम्ही त्या स्थितीमध्ये राहा, कारण या ठिकाणी तुम्ही भगवंताचं सतत चिंतन आणि नामस्मरण करू शकता आणि काही दिवसामध्येच तुम्हाला लगेच या जेलमधून तुमची सुटका होणार आहे. पण तुम्ही घरी गेल्यानंतरही भगवंताचं नामस्मरण कीर्तन स्मरण तुम्ही चालूच ठेवा असं त्यांना आशीर्वाद देत आहेत पुढे. तर पुढे भक्तिविनोद ठाकूर यांच्याविषयी एक कविता लिहित आहेत. जेव्हा भक्तिविनोद ठाकूर हे जगन्नाथपुरीमध्ये असतात तेव्हा त्यांच्याविषयी एक कविता लिहित आहेत ते हरिदास ठाकूरांच्या विषयी, की ते सांगत आहेत, बुद्धिहीन म्हणावे त्यांना जे म्हणतात वैष्णव मृत्यू पावले, ते त्यांच्या वाणीतून जगत असून देखील वैष्णव मरण्यासाठी जगतात आणि जगतात ते सर्वत्र हरिनामाचा प्रचार करण्यासाठी. तर अशा प्रकारे भक्तिविनोद ठाकूरांनी हरिदास ठाकूरांच्या विषयी कविता लिहिली आहे. आणि हरिदास ठाकूर जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या बरोबर त्यांची भेट होत असते आणि चैतन्य महाप्रभू त्यांच्या
कृपा कटाक्ष दाखवून देत असतात. आणि तत्पूर्वीही जेव्हा हरिदास ठाकूर आणि अद्वैत आचार्य हे शांतीपूरमध्ये येऊन एकत्रित येऊन प्रचार करत असतात, आणि अद्वैत आचार्य हे जरी महाविष्णू सदाशिव असले किंवा ब्राह्मण त्या कुळामध्ये जरी प्रकट झाले असले तरी हरिदास ठाकूरांची महिमा ही अद्वैत आचार्यांना माहीत होती की हरिदास ठाकूर हे कोण आहेत, काय आहेत. तर जेव्हा त्यांच्या घरी श्राद्ध भोजन होतं त्यावेळीच ते पहिला मान हरिदास ठाकूरांना देत आहेत. आणि त्यावेळेस हरिदास ठाकूर म्हणतात की माझी काय योग्यता आहे, तुम्ही मला या ठिकाणी श्राद्ध भोजनासाठी मला अगोदर बोलवलेलं आहे, तर माझी काय योग्यता आहे. तर अद्वैत आचार्य म्हणतात की जर मी तुम्हाला खाऊ घातलं, चैतन्य भागवतामध्ये अतिशय सुंदर श्लोकाची रचना केलेली आहे, जर मी तुम्हाला खाऊ घातलं आधी श्राद्ध भोजन तर निश्चितपणे की मी हजारो आणि लाखो ब्राह्मणांना अन्नदान दिल्याप्रमाणे आहे, कारण तुम्ही तेवढ्या उच्च प्रतीचे तुम्ही वैष्णव भक्त, त्यामुळे मी तुम्हाला काय करत आहे, पहिला मान श्राद्ध भोजनाचा पहिला मान मी तुम्हाला देत आहे. आणि मग अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूच्या त्या नवदीप लीलेमध्ये तिथून मग श्री चैतन्य महाप्रभूंना माहीत असतं की मी आता काही वर्षानंतर संन्यास घेऊन जगन्नाथपुरीमध्ये माझी लीला संपन्न करणार आहे. त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू हरिदास ठाकूरांना प्रत्येक भक्ताला उपदेश देत असतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्या आधी अद्वैताचार्य हरिदास ठाकूर आणि नित्यानंद पू जगाय मधायच्या लीलेमध्ये त्या ठिकाणी हरिदास ठाकूर हे वयाने वृद्ध असतात आणि नित्यानंद पू तरुण असतात, आणि म्हणून चैतन्य महाप्रभू सांगत आहेत की तुम्ही जार देख तारक हे कृष्ण उपदेश अमाराग्य ये तार ये गुरुदेश. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये जा, प्रत्येकाला सांगा कृष्ण माता कृष्ण पिता कृष्ण धन प्राण. आणि त्यानंतर मग ह्या जगा या निमधायच्या लिहिल्यानंतर हरिदास ठाकूर यांना श्री चैतन्य महाप्रभू उपदेश देत आहेत की तुम्ही माझी इच्छा आहे की तुम्ही जगन्नाथपुरी या ठिकाणी राहावं. आणि जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये येत असतात आणि हरिदास ठाकूर या ठिकाणी जगन्नाथपुरीमध्ये आलेले असतात, आणि श्री चैतन्य महाप्रभू आपल्या दातून असतं लिंबाची काडी जे दातून पूर्वी करायचं, आता माहीत नाही कोण करत आहे का नाही, तर दातून चैतन्य महाप्रभू आपल्या हाताने जी का दातून असतं ती दातूंची काडी जमिनीमध्ये राहिली आणि तिथून अतिशय सुंदर हे बकुळ नावाचं वृक्ष झाड आलं. आणि त्या झाडाखाली राहून म्हणजे जगन्नाथ मंदिराच्याच बाजूला हे झाड आहे, ज्या ठिकाणाहून जगन्नाथ मंदिराचा जो चक्र आहे तर चक्र दर्शन दररोज हरिदास ठाकूर यांना सांगितलं जातं की तुम्ही ह्या चक्राचं दर्शन करा, कारण हे यवन कुळामध्ये असल्यामुळे ह्यांना जगन्नाथांच्या मंदिरामध्ये प्रवेश दिला जायचा नाही, आजही दिला जात नाही. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू त्यांना एक आश्रय दिला होता सिद्ध बकुल या ठिकाणी जगन्नाथपुरीमध्ये. आणि मग अशा प्रकारे सिद्ध बकुल या ठिकाणी दररोज राहून त्या ठिकाणी आजही त्यांचं श्री विग्रह आहे, त्या ठिकाणी आजही ते भगवंताच्या नामाचा 300,000 नाम जप करत आहेत. आजही हरिदास ठाकूर जर आपण तिथं गेलो मंदिर आहे भगवान ज्या वृक्षाची शाखा किंवा श्री चैतन्य महाप्रभूंनी दातुनाच्या द्वारे ते वृक्ष प्रकट केला होता सिद्ध बकुल, त्या ठिकाणी हरिदास ठाकूर आजही त्या ठिकाणी जप करत आहेत, आपल्या माळ्यावर जप करत आहेत. आणि त्याच ठिकाणी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू या ठिकाणी आपल्या नवदीप लीला संपवून जेव्हा संन्यास घेऊन जगन्नाथपुरीमध्ये जात आहेत महाप्रभू, आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर अनेक भक्त आहेत त्यांचे, सनातन गोस्वामी रूप गोस्वामी यांना तर वृंदावनचा वास दिला होता, तुम्ही तिथं लुप्त तीर्थ उद्धार करा, ग्रंथांचं लिखाण करा, विग्रहांची तुम्ही स्थापना करा, मंदिराची उभारणी करा, आणि तुमच्या आदर्श जीवनाच्या द्वारे तुम्ही भक्त तत्व शिकवून द्या लोकांना. तर अशा अनेक शिक्षा वेगवेगळ्या भक्तांना श्री चैतन्य महाप्रभू देत आहेत. आणि त्यानंतर जगन्नाथपुरीमध्ये हे हरिदास ठाकूर असतात आणि हरिदास ठाकूरांना माहीत असतं की श्री चैतन्य महाप्रभूंची जी काय अंत्यलीला आहे, म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू आता अंत्यलीला करणार आहेत, मग शेवट करणार आहेत आपल्या लीलेचा, तेव्हा त्यावेळी श्री चैतन्य महाप्रभूंना हरिदास ठाकूर म्हणतात की प्रभू की माझी अशी इच्छा आहे की मला कृपा करून तुमचं मुख कमळ
पाहून मला माझा जो देह आहे तो सोडायची इच्छा आहे. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू त्या हरिदास ठाकुरांच्या गुणगान गात आहेत, किंवा कशाप्रकारे हरिदास ठाकुरांचे हे अनंत गुण सागर आहेत. आणि ते वेगवेगळ्या भक्तांना बोलवत आहेत, बघा हरिदास ठाकुरांची काय इच्छा आहे आणि कशाप्रकारे हरिदास ठाकुरांची मनोभावना आहे. तर या ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभू अगोदर म्हणतात की मान्य करत नाहीत की कसं काय तू अगोदर मला सोडून कसं काय जाऊ शकतोस, कारण मी जो माझी लीला संपन्न करत आहे ती माझ्या भक्तांसाठी आहे, कारण सर्व माझ्या भक्तांनी माझ्यासाठी जीव की प्राण ओकला आहे, तर मी माझ्या भक्ताला कधीही सोडून जाणार नाही. श्री चैतन्य महाप्रभू सांगायचे नवदीपमध्ये असताना महाप्रभू सांगायचे की मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. श्रीधर खोलाब्याचे आहे किंवा मुकुंद आहे तर मुकुंद दत्त आहेत, श्रीवास ठाकूर आहेत, अद्वैताचार्य आहेत, गदाधर पंडित आहेत, तर यांना सांगायचे की कशाप्रकारे मी तुम्हाला सोडून जाणार नाही. परंतु नित्यानंद प्रभू, जगदानंद पंडित किंवा जे काही असे ठराविक मोजके पार्श्वद भक्त आहेत त्यांना माहीत होतं की श्री चैतन्य महाप्रभू आता नवदीपची लीला सोडून श्री चैतन्य महाप्रभूंचं जे प्रकट होण्याचा जो त्यांचा उद्देश आहे या ठिकाणी, तर संन्यास घेऊन सर्व जीवांच्या उद्धारासाठी श्री चैतन्य महाप्रभू त्यांची ही पुढची लीला चालू होणार आहे. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू आपल्या घरी सच्ची माता, त्यांची अतिशय सुंदर पत्नी श्री चैतन्य महाप्रभू, त्या सर्व अतिशय सुंदर पत्नीचा आपले वडील तर देहावसान झाले असं जगन्नाथ मिश्रांचा सच्ची मातेला या सर्वांना त्याग करून कटव्यामध्ये संन्यास घेत आहे, तिथून पुढे जगन्नाथपुरीला जात आहेत. आणि जगन्नाथपुरीमध्ये राहून अनेक भक्त मायापूर नवदीपमधून येऊन 4 महिन्यासाठी जेव्हा जगन्नाथांची रथयात्रा असायची त्यावेळेस जगन्नाथपुरीमध्ये यायचे. आणि जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर सर्व भक्त अतिशय गुण्या गोविंदाने प्रेमाच्या संबंधाने सर्वांचे हितगुज साधायचे आणि चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनामध्ये कीर्तन करायचे, कथा करायचे. त्यांची यात्रा म्हणजे 4 महिन्यांची यात्रा असायची जगन्नाथपुरीमध्ये, आणि ते त्यावेळेस चालत जायचे. तर अशा प्रकारे जगन्नाथपुरीमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या समक्ष हरिदास ठाकूर विनंती करत आहेत की कृपा करून तुम्ही मला काय करा, मला तुमच्या समोर पाहून माझा देह सोडायचा आहे, तर तुम्ही मला मदत करा. चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये भक्तिविनोद ठाकूर यांचं अमृत प्रवाह भाष्य त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की श्री चैतन्य चरितामृत याचे लेखक आहेत कृष्णदास कविदास गोस्वामी. तर ते या अंत्यलीलेमध्ये हरिदास ठाकुरांचा जो काही हा तिरोभाव लिला आहे त्याचं वर्णन करताना अतिशय सुंदर तात्पर्य प्रभुपादांचे, त्या पण प्रभुपादांच्या किंवा ओरिजिनल बंगाली भाषेमध्ये ऐकू किंवा वाचू. तर या ठिकाणी पहिला श्लोक आहे, त्यामध्ये हरिदास ठाकुरांना प्रणाम करत आहेत. नमामि हरिदासं तं चैतन्यं तं च तत्प्रभुं संस्थितामापि यन्मूर्ती संगे कृत्वा ननर्तिय. तर ह्याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये श्री कृष्णदास कविराज गोस्वामी लिहित आहेत, मैं हरिदास ठाकुर तथा उनके स्वामी श्री चैतन्य महाप्रभु को सादर नमस्कार करता हूँ जिन्होंने हरिदास ठाकुर के शरीर को अपनी गोद में लेकर नृत्य किया. तर मग इथं प्रार्थना येत आहेत बऱ्याच 8-10 श्लोकामध्ये कशाप्रकारे श्री चैतन्य नित्यानंद प्रभूचे प्राण आहेत, अद्वैताचार्यांचे प्राण आहेत, श्रीवास ठाकुरांचे प्राण आहेत, गदाधर पंडित प्राण आहेत, आणि पुढे मग अशा श्री चैतन्य महाप्रभूंच्या सर्वांचा भक्तांचा जय हो, आणि अशा श्री चैतन्य महाप्रभूंचा जय जयकार हो, आणि अशा श्री चैतन्य महाप्रभूंच्या पार्श्वद भक्तापैकी हरिदास ठाकूर आहेत त्यांचाही जय हो. आणि म्हणून कृष्णदास कविराज गोस्वामी त्या सुरुवातीला प्रार्थनेमध्ये म्हणतात, जय जय श्री कृष्ण, जय जय श्री चैतन्य, जय नित्यानंद, जय अद्वैत चंद्र, जय गौर भक्त वृंद. श्री चैतन्य महाप्रभूंचा जय हो, त्यांच्या पार्श्वद भक्तांचा पण जय हो. तर अशा अनेक श्लोक आहेत, प्रार्थना लिहित आहेत, आणि त्या जी हरिदास ठाकुरांची तिरुभाव लिला आहे त्याच्यामध्ये. आणि मग चैतन्य महाप्रभू हे अनंत गुणांचे खान आहेत, आगार आहेत.
यई मत्त महाप्रभु नीलाचले वास, संगे भक्तगणालया कीर्तन विलास। इस प्रकार श्री चैतन्य महाप्रभु अपने निजी भक्तों के साथ जगन्नाथपुरी में रहे और उन्होंने हरे कृष्ण महामंत्र के संकीर्तन का आनंद लिया। स्वरूप गोस्वायर रामानंद राय, रात्रि दिन करे दही प्रभु रसहाय। श्री चैतन्य महाप्रभु की लीलाओं में प्रमुख सहायक स्वरूप दामोदर गोस्वामी तथा रामानंद राय दिन रात महाप्रभु के साथ रहते थे। एक दिन गोविंद महाप्रसाद लया, हरिदास दिल गेला आनंदित होया। एक दिन श्री चैतन्य महाप्रभु का निजी सेवक गोविंद बहुत ही आनंदित होकर जगन्नाथ जी का महाप्रसाद लेने हरिदास ठाकुर के पास गया। देखे हरिदास करी याचे शयन, मंद मंद करी तेचे संख्या संकीर्तन। जब गोविंद हरिदास ठाकुर के पास पहुंचा तो उसने देखा कि वे अपनी पीठ के बल लेटे हैं और धीरे धीरे जपमाला में जप कर रहे हैं। गोविंद कहे उठ आसी करह भोजन, हरिदास कहे आज करी मूलंगन। गोविंद ने कहा कृपया उठकर अपना महाप्रसाद ग्रहण करे। हरिदास ठाकुर ने उत्तर दिया आज मैं उपवास रखूंगा। संख्या कीर्तन पूरे नाही के मने खाइब, महाप्रसाद अनियाचे के मते उपेक्षिव। मैंने अभी अपना पूर्ण जप नहीं किया तो फिर मैं कैसे खा सकता हूँ, किंतु तुम तो महाप्रसाद ले आए हो, भला मैं उसकी कैसे उपेक्षा करूँ। एत बलि महाप्रसाद करी न वंदन, एक रंच लैया तार करी ल भक्षण। यह कहकर उन्होंने महाप्रसाद को नमस्कार किया और उसमें से रंच भर लेकर ग्रहण किया। तर या तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद महाप्रसाद गोविंदे नाम ब्रह्माने वैष्णव याचं महाप्रसादाची महिमा सांगत आहेत। तर कशाप्रकारे महाप्रसाद हा भगवंताहून अभिन्न आहे। आरदिन महाप्रभु तार ठाई आईला, सुस्त हव हरिदास बोली तारे पोचिला। दुसऱ्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभु त्या ठिकाणी येत आहेत, हरिदास ठाकुरांच्या ठिकाणी, शुद्ध बकुल या ठिकाणी। आणि त्यांना विचारत आहे की तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये आहे का। आणि हरिदास ठाकुरांचं पुढे बोलताय ते, नमस्कार कोरिते हो कैला निवेदन, शरीर सुस्त होय मोर असुस्त बुद्धिमन। हरिदास ठाकुर महाप्रभु को नमस्कार किया और उत्तर दिया, मेरा शरीर तो स्वस्थ है किंतु मेरा मन और मोदी बुद्धि ठीक नहीं है। प्रभु कहे कौन व्याधि कह त निर्णय, तेहो कहे संख्या कीर्तन ना पूरय। श्री चैतन्य महाप्रभु ने पुनः पूछा, क्या तुम बता सकते हो कि तुम्हारा रोग क्या है। हरिदास ठाकुर ने उत्तर दिया, मेरा रोग यही है कि मैं अपनी जप संख्या पूरी नहीं कर पा रहा हूँ। प्रभु कहे वृद्ध हैला संख्या अल्प कर, सिद्ध देह तुम्ही साधने अग्रह के न कर। महाप्रभु ने कहा चूंकि आप तुम वृद्ध हो गए हो, अंततः नित्य जप किए जाने की नाम संख्या घटा सकते हो, तुम तो पहले से मुक्त हो, अतः तुम्हें कठोरता से नियमों का पालन करने की आवश्यकता नहीं है। लोक निस्तारिते यही तोमार अवतार, नामेर महिमा लोके करिल प्रचार। इस अवतार में तुम्हारी भूमिका सामान्य लोगों का उद्धार करने की है, तुमने इस जगत में पवित्र नाम के महिमा का पर्याप्त प्रचार किया है। एबे अल्प संख्या को सुन मोर सत्य निवेदन। महाप्रभु ने अंत में कहा इसलिए आप हरे कृष्ण महामंत्र की जप की संख्या कम करो। हरिदास ठाकुर ने उत्तर दिया, आप कृपया मेरे वास्तविक निवेदन को सुनो। हीन जाति जन्म मोर नित्य कलेवर, हीन कर्मे रत मुई अधम पामर। मैं निम्न कुल में उत्पन्न हुआ हूँ, मेरा शरीर अत्यंत ग्रहित है, मैं सदैव निम्न कार्य में लगा रहता हूँ, इसलिए मैं सबसे नीच तथा ग्रहित हूँ। अदृश्य अस्पर्श मोरे अंगीकार कैला, रौरव हैते कांक्षी मोरे वैकुंठे चढ़ाईला। मैं न तो
देखने योग्य हो तथा अछूत हो, किंतु आपने मुझे अपने सेवक के रूप में स्वीकार किया है। इसका अर्थ हुआ कि आपने मुझे नारकी स्थिति से उद्धार किया है और वैकुंठ पद का पहुँचाया है। स्वतंत्र ईश्वर तुम्हें हो इच्छामय जगत न चाहो यारे ऐसे इच्छा हो। हे प्रभु, आप पूर्णतः स्वतंत्र ईश्वर है। आप अपनी स्वतंत्र इच्छा से कार्य करते हैं, अपनी अपनी इच्छा अनुसार सारे जगत को नचाते हैं तथा काम में लगाते हैं। अनेक नचाईला मोरे प्रसाद कोरिया विप्रेल श्राद्ध पात्र खाई नो मिलेच्छ हया। हे प्रभु, अपनी कृपा से आपने मुझे नाना प्रकार से नचाए है। उदाहरणार्थ मुझे श्राद्ध पात्र दिलाया जो कि उत्तम ब्राह्मण को दिया जाना चाहिए था। मैंने उसमें भोजन किया, यदि भी मेरा जन्म मांसाहारियों के कुल में हुआ था। यही एक वांछा होय मोर बहु दिने है ते लीला संहरिते तुम्हें लोय मोर चित्ते। दीर्घकाल से मेरी एक ही इच्छा है कि हे प्रभु, मेरे विचार से आप अत्यंत शीघ्र इस भौतिक जगत से अपनी लीला समाप्त कर देंगे। सही लीला प्रभु मोरे कभू ना देखाई बा, अपनार आगे मोर शरीर पाड़ी बा। मैं चाहता हूँ कि आप अपनी लीला का यह अंतिम अध्याय मुझे नहीं दिखलाएंगे। इसके पूर्व की वह समय आए, मैं चाहता हूँ कि मेरा शरीर आपके सामने धाराशय हो जाए। हृदय धरियु तो मार कमल चरण, नये ने देखियु तो मार चांद वदन। मैं आपके कमलवत चरणों को अपने हृदय में धारण करना चाहता हूँ और आपके चंद्रमा सदृश मुखमंडल का दर्शन करना चाहता हूँ। जिम्हाए उच्चारिणु तुम्हार कृष्ण चैतन्य नाम, ई मत मोर इच्छा छाड़ी मो पुराण। मेरी इच्छा है कि मैं अपने जीभ से आपका श्री कृष्ण चैतन्य नाम उच्चार करूँ। कृपया मुझे इस तरह से अपने शरीर छोड़ने दे। मोर यही इच्छा यदि तुम्हार प्रसादे हो, ये निवेदन मोर कर दो या मोय। हे अत्यंत दयालु प्रभु, यदि आपकी कृपा से ऐसा हो सके तो कृपया मेरी इच्छा पूरी करें। यही नीच देह मोर पड़ोक तब आगे, यही वांछ सिद्धि मोर तो माते लागे। इस नीच देह को आपके सामने गिर जाने दे, आप मेरी सारी इच्छाओं की पूर्णता को संभव बना सकते हैं। प्रभु कहे हरिदास ये तुम ही मागे बे, कृष्ण कृपामय तह अवश्य करिवे। श्री चैतन्य महाप्रभु ने कहा, हे हरिदास, कृष्ण इतने दयामय है कि तुम जो भी चाहते हो उसे वे अवश्य पूरा कर देंगे। किंतु आमारिये किचु सुख सब तुमालया, तुमार योग्य न है या बे अमार छाड़िया। किंतु मेरा जो भी सुख है वो तुम्हारी संगति के कारण है। ये तुम्हारे लिए उपयुक्त नहीं है कि तुम चले जाओ और मुझे अकेला छोड़ जाओ। चरण धरी कहे हरिदास ना करी ह माया, अवश्य मोर अधमे प्रभु कर ये दया। हरिदास ठाकुर ने श्री चैतन्य महाप्रभु के चरण कमलों में पढ़कर कहा कि प्रभु कृपया आप माया उत्पन्न ना करें। यदि भी मैं अत्यंत पतित हूँ किंतु आप मुझ पर यह दया अवश्य दिखलाए। मोर शिरोमणि कत कत महाशय, तुमार लीलाए सहाय कोटि भक्त हो। प्रभु, ऐसे अनेक सम्मानित व्यक्ति एवं करोड़ों भक्त है जो मेरे सिर पर बैठने योग्य है, वे सभी आपकी लीला में सहायक है। आमा हे न यदि एक कीट मरी गेला, एक पिपली का मेरे प्रति कहा हानि हैला। हे प्रभु, यदि मुझ जैसा कोई तुच्छ कीट भी मर जाए तो कौन सी बाधा, यदि एक चिट्ठी मरती है तो भौतिक जगत की कौन सी हानि हो जाती है। भक्त वत्सल प्रभु ते मोई भक्ताभास, अवश्य पुरा बे प्रभु मोर यही आस। प्रभु, आप सदैव अपने भक्तों के प्रति स्नेहिल रहते हैं। मैं तो एक कृत्रिम भक्त हूँ, फिर भी मैं चाहता हूँ कि आप मेरी इच्छा पूरी करें, यही मेरी आशा है। मध्यान्ह करिते प्रभु चलीला अपने, ईश्वर देखिया काले देवे न दर्शने। तबे महाप्रभु उतार कोरी अलिंगन, मध्यान्ह करिते समुद्रे कोरीला गमन। उनका आलिंगन करने के बाद श्री चैतन्य महाप्रभु अपने दोपहर के कृत्य करने चले गए और स्नान करने हेतु समुद्र गए। प्रातः काल ईश्वर देखी सब भक्त लया, हरिदास देखी लाइला शीघ्र कोरिया। अगले दिन प्रातः काल जगन्नाथ मंदिर
जाने के बाद श्री चैतन्य महाप्रभु अपने अन्य सारे भक्तों के साथ तेजी से हरिदास ठाकुर को देखने आए। हरिदास राग्या सी दिला दर्शन, हरिदास व दिला प्रभु आर वैष्णव चरण। श्री चैतन्य महाप्रभु तथा अन्य भक्त हरिदास ठाकुर के समक्ष आए। हरिदास ठाकुर ने श्री चैतन्य महाप्रभु तथा समस्त वैष्णव के चरण कमलों में नमस्कार किया। प्रभु कहे हरिदास कह समाचार, हरिदास कहे प्रभु ये कृपा तो मार। श्री चैतन्य महाप्रभु ने पूछा, हे हरिदास क्या समाचार है? हरिदास ठाकुर ने उत्तर दिया, हे प्रभु आप मुझ पर जो भी कृपा करे। अंगने आरंभिला प्रभु महासंकीर्तन, वक्रेश्वर पंडित ताहा करे नर्तन। यह सुनकर श्री चैतन्य महाप्रभु ने तुरंत आंगन में महान संकीर्तन प्रारंभ किया। इसमें वक्रेश्वर पंडित प्रमुख नर्तक थे। स्वरूप गोसाई आदि यत प्रगण, हरिदास स्वरूप दामोदर गोस्वामी इत्यादि श्री चैतन्य महाप्रभु के सारे भक्तों ने हरिदास ठाकुर को घेर लिया और संकीर्तन प्रारंभ किया। आनंद सार्वभौम सबार अग्रेते, हरिदासेर गुण प्रभु लागिला कहिते। रामानंद राय तथा सार्वभौम भट्टाचार्य जैसे सारे महान भक्तों के समक्ष श्री चैतन्य महाप्रभु हरिदास ठाकुर के पवित्र गुणों का वर्णन करने लगे। हरिदासेर गुण कहिते प्रभु ना इला पंचमुख, कहिते कहिते प्रभु पाड़े महासुख। जब श्री चैतन्य महाप्रभु हरिदास ठाकुर के दिव्य गुणों का वर्णन करने लगे तो ऐसा प्रतीत हो रहा था कि मानो उनके पांच मुख हो। उन्होंने जितना ही अधिक वर्णन किया उसका सुख उतना ही बढ़ता गया। हरिदासेर गुण सबार विस्मित होय मन, सर्व भक्त वंदे हरिदासेर चरण। हरिदास ठाकुर के दिव्य गुणों का सुनकर वहां उपस्थित सारे भक्त आश्चर्यचकित हो गए। उन सबों ने हरिदास ठाकुर के चरण कमलों की वंदना की। हरिदास निज निजाग्रेते प्रभु रवसाईला, निज नेत्र द्वई भ्रंग मुख पद्म दिला। हरिदास ठाकुर ने श्री चैतन्य महाप्रभु को अपने समक्ष बैठाया और भौरों के तुल्य अपने दोनों नेत्र महाप्रभु के मुखमंडल पर टिका दिए। सौरदय आनि धरिला प्रभुर चरण, सर्वभक्त पद रेणु मस्तक भूषण। उन्होंने श्री चैतन्य महाप्रभु के चरण कमलों को अपने हृदय पर धारण किया और तब समस्त भक्तों को चरण कमलों की धूली लेकर अपने मस्तक पर लगाई। श्री कृष्ण चैतन्य शब्द बले न बार बार, प्रभु मुख माधुरी पिए नित्र जलधार। उन्होंने श्री चैतन्य महाप्रभु के पवित्र नाम का बारंबार उच्चारण किया। जब उन्होंने महाप्रभु को मुखी मधुरता का पान किया तो उनके नेत्रों से लगातार अश्रु बहने लगे। श्री कृष्ण चैतन्य शब्द करी ते उच्चारण, नामेरे संहिता प्राण केले उत्क्रमण। श्री कृष्ण चैतन्य नाम का उच्चारण करते करते उन्होंने प्राण त्याग दे और अपना शरीर छोड़ दिया। महायोगेश्वर प्राय देखी स्वचंदे मरण, भीष्मेर निर्वाण सबार होइलो मरण। हरिदास ठाकुर की अद्भुत इच्छा मृत्यु देखकर हर व्यक्ति को भीष्म के मरण का स्मरण हुआ, क्योंकि यह मृत्यु महान योगी की मृत्यु जैसी थी। हरि कृष्ण शब्दे सबे करे कोलाहल, प्रेमानंदे महाप्रभु होइला विह्वल। जब सबों ने हरि तथा कृष्ण के पवित्र नामों का कीर्तन किया तो कोलाहल मच गया। श्री चैतन्य महाप्रभु प्रेमानंद से विवल हो उठे। हरिदासे तनु प्रभु कैले लय ल उठाया, अंगे न नाचे न प्रभु प्रेमामष्ट होया। श्री चैतन्य महाप्रभु ने हरिदास ठाकुर के शरीर को उठाकर अपने गोद में लिया और अत्यंत प्रेमावश में होकर आकर आंगन में नृत्य करने लगे। प्रभु आवेश आवश्य सर्व भक्तगण, प्रेम वेश सबे नाचे कोरे न कीर्तन। श्री चैतन्य महाप्रभु के प्रेमवश के कारण सारे भक्त निरुपाय थे और वे भी प्रेमवश में नृत्य तथा सामूहिक कीर्तन करने लगे। यही मत नृत्य प्रभु कैला कत क्षण, स्वरूप गोसाई प्रभु रे कराइल सावधान। श्री चैतन्य महाप्रभु कुछ समय तक इसी तरह नृत्य करते रहे और तब श्री स्वरूप दामोदर गोस्वामी ने ठाकुर हरिदास के शरीर के लिए अन्य क्रियाओं के विषय में उन्हें सूचित किया।
हरिदास ठाकूर हरिदास ठाकूरे तबे विमान चढ़ाया समुद्रे लिया गेल तबे कीर्तन करिया। तब हरिदास ठाकुर के शरीर को एक वाहन पर चढ़ाया गया जो विमान जैसा था। सामूहिक कीर्तन के साथ उसे समुद्र ले गया। आगे महाप्रभु चले न नृत्य कीर्तन नृत्य करिते करिते पाच नृत्य करे वक्रेश्वर भक्त गणे साथे। श्री चैतन्य महाप्रभु शोभा यात्रा के आगे आगे नृत्य कर रहे थे और वक्रेश्वर पंडित अन्य भक्तों के साथ उनके पीछे पीछे कीर्तन करते हुए नृत्य कर रहे थे। हरिदासे समुद्र जले स्नान कराइला प्रभु कहे समुद्र ही महातीर्थ हला। श्री चैतन्य महाप्रभु ने हरिदास ठाकुर के शरीर को समुद्र में स्नान कराया और घोषित किया आज से यह समुद्र महान तीर्थ बन गया है। हरिदासेरे पादोदक पिए भक्तगण हरिदासेरे अंगे दिला प्रसाद चंदन। हर एक ने उस जल को पिया जो हरिदास ठाकुर के चरण का स्पर्श कर चुका था और सबों ने जगन्नाथ जी के चंदन का प्रसाद हरिदास के शरीर को लेप कर दिया। चंदन और प्रसाद डोरक कंडार प्रसाद वस्त्र अंगे दिला बालुकार गर्त कोरी ताहे शोआइला। बालू के गड्ढा खोदकर उसमें हरिदास ठाकुर का शरीर रख दिया गया। तब भगवान जगन्नाथ का महाप्रसाद यथा उनकी रेशमी रशिया चंदन लेप भोजन वस्त्र उनके शरीर के ऊपर रखा गया। चारिदी के भक्तगण करे न कीर्तन वक्रेश्वर पंडित करे न आनंदे नर्तन। भक्तों ने शरीर के चारों ओर सामूहिक कीर्तन किया और वक्रेश्वर पंडित ने आनंदित होकर नृत्य किया। हरि बोल भले गौर राय अपनी श्री हस्ते वालू दिलाया गौर राय। श्री चैतन्य महाप्रभु ने अपने दिव्य हाथों से हरिदास ठाकुर के शरीर को हरि बोल कीर्तन करते हुए बालू से ढक दिया। तार बालू दिया ऊपरे पिंडा बांधा इला चौधरी के पिंडेरे महा आवरण कैला। भक्तों ने हरिदास ठाकुर के शरीर को बालू से ढककर उसी स्थान पर एक चबूतरा बनाया दिया। उस चबूतरे को चारों ओर से चार दीवार द्वारा सुरक्षित किया गया। तहां बेड़ी प्रभु कैल कीर्तन नृत्यन हरिधोनी कोलाहल भरिल भुवन। श्री चैतन्य महाप्रभु ने इस चबूतरे के चारों ओर नृत्य और कीर्तन किया। जब हरिनाम का कोलाहल हुआ तो सारा ब्रह्मांड उस शब्द से भर गया। तबे महाप्रभु सब भक्तगण संगे समुद्रे करिला स्नान जल केड़ी रंगे। संकीर्तन के बाद श्री चैतन्य महाप्रभु ने अपने भक्तों के साथ में तैर कर तथा हर्षित होकर जल क्रीड़ा करके स्नान किया। हरिदास से प्रदक्षिणा करी आइल सिंह द्वारे हरि कीर्तन कोलाहिल सकल नगरे। हरिदास ठाकुरे रे महोत्से वीर तरे प्रसाद मागे भिक्षा देहेत आमारे। महाप्रभु ने कहा मैं हरिदास ठाकुर के देहावसान के सम्मानार्थ उत्सव के लिए प्रसाद मांग रहा हूँ, कृपया मुझे भिक्षा दे। सुनिया पसारी सब चागंडा उठया प्रसाद द्वितिया से तारा आनंदित होया। स्वरूप गोसाई पसारी के निषेधिल चागंड लया पसारी पसारे वसील। किंतु स्वरूप गोस्वामी ने दुकानदारों को रोका और वे अपनी दुकानों से लौट कर अपनी टोकरी लेकर बैठ गए। स्वरूप गोस्वाई प्रभु रे घर पाठाइला चारी वैष्णो चारी पीठाए संघ राखिल। स्वरूप दामोदर ने श्री चैतन्य महाप्रभु को उनके निवास स्थान पर भिजवा दिया। अपने साथ चार वैष्णो तथा चार बोझा ढोने वाले नौकरों को रख दिया। वाणीनाथ पटनायक प्रसाद अनिला काशी मिश्र अनेक प्रसाद पाठाइला। इस तरह न केवल स्वरूप दामोदर गोस्वामी प्रसाद ले आए अभी तो वाणीनाथ पटनायक तथा काशी मिश्र ने भी प्रचुर मात्रा में प्रसाद भेजा गया। सबे वैष्णो प्रभु वसाइला सारी सारी आपने परिवेश प्रभु लया जाना चारी। श्री चैतन्य महाप्रभु ने सारे भक्तों को पंक्तियों में बैठाया और चार
अन्य व्यक्तियों के साथ वे स्वयं उस प्रसाद का वितरण करने लगे। महाप्रभु श्री हस्ते अल्पन ऐसे एक एक पाते पंच जनार भक्ष परिवेशे। श्री चैतन्य महाप्रभु का अल्प मात्रा में प्रसाद लेने का आभास नहीं था, अतएव हर पत्तल में वे इतना रख देते थे जो 5 व्यक्तियों के लिए पर्याप्त होता था। स्वरूप कहे प्रभु वसी करह दर्शन, अमी इहा सबालया करी परिवेशन। स्वरूप दामोदर गोस्वामी ने श्री चैतन्य महाप्रभु से अनुरोध किया, कृपया बढ़ जाए और देखे मेरी सहायता करने वाले इन लोगों के द्वारा यह प्रसाद वितरित किया जाता है। स्वरूप जगदानंद काशी से शंकर चारिजन परिवेशन करे निरंतर। प्रभु ना खाले केह ना करे भोजन, प्रभु से दिने काशी मिश्रेल निमंत्रण। सारे बैठे हुए भक्त तब तक प्रसाद नहीं ग्रहण कर रहे थे जब तक महाप्रभु प्रसाद नहीं पा लेते, किंतु उस दिन काशी मिश्र ने महाप्रभु को निमंत्रित कर रखा था। अपने काशी मिश्र आईला प्रसाद लैया, प्रभुर भिक्षा कराईला आग्रह करिया। इसलिए काशी मिश्र स्वयं ही वहां आए थे और उन्होंने बड़े मनोयोग से श्री चैतन्य महाप्रभु को प्रसाद दिया था तथा उन्हें खिलाया था। पूरी भारती रे संगे प्रभु भिक्षा गैला, सकल वैष्णव तबे भोजन करीला। श्री चैतन्य महाप्रभु ने प्रमानंद पुरी तथा प्रमानंद भारती के साथ बैठ गए और उन्होंने प्रसाद ग्रहण किया। जब वे खाने लगे तो सारे वैष्णव भी खाने लगे। आकंठ पुराया सबाया कराईला भोजन, देह देह बलि प्रभु बले न वचन। हर एक ने जी भर कर भोजन किया क्योंकि श्री चैतन्य महाप्रभु परोसने वालों से कहे जा रहे थे कि उन्हें और दो, उन्हें और दो। भोजन करिया सब कैल आचिमन, सबारे पराइल प्रभु न माल्य चंदन। जब सारे भक्तों ने प्रसाद ग्रहण करना बंद किया तो अपने अपने हाथ तथा मुंह धो चुके थे। श्री चैतन्य महाप्रभु ने हर एक को फूल माला तथा चंदन लेप अलंकृत किया था। प्रेमाविष्ट हया प्रभु करे न वरदान, सुनी भक्त गने रजूड़ाया मनस्कान। प्रेमवश अभूत होकर श्री चैतन्य महाप्रभु ने सारे भक्तों को आशीर्वाद दिया जिसे सबों ने बड़े ही संतोष के साथ सुना। हरिदासेर विजय उत्सव ये कैल दर्शन, यहा नृत्य कैल ये कैल कीर्तन। ये तार पालुका दीते करील गमन, तार मध्य महोत्सवे ये कैल भोजन। अचिरे बहबे तार सवार कृष्ण प्राप्ति, हरिदास दर्शन होय ये शक्ति। श्री चैतन्य महाप्रभु ने आशीर्वाद दिया, जिस किसी ने भी हरिदास ठाकुर के विजय उत्सव को देखा है, जिस किसी ने भी यहाँ कीर्तन किया है, नृत्य किया है, जिस किसी ने हरिदास ठाकुर के शरीर पर बालू चढ़ाई है तथा जिस किसी ने प्रसाद ग्रहण किया है या उसमें भाग लिया है, उसे शीघ्र ही कृष्ण की कृपा प्राप्त होगी। हरिदास ठाकुर के दर्शन में ऐसी अद्भुत शक्ति है। कृपा करी कृष्ण मोरे दिया च संग, स्वतंत्र कृष्ण रे इच्छा कैला संग भंग। कृष्ण ने मुझ पर कृपा करके हरिदास ठाकुर की संगति की प्रदान की। स्वतंत्र इच्छा के होने के कारण कृष्ण ने अब वह संगति छुड़ा दी है। हरिदास इच्छा ये सब होइल चलिले, अमार शक्ति तार नारील राखिले। जब हरिदास ठाकुर ने यह भौतिक जगत छोड़ना चाहा तो उन्हें रोक पाना मेरी शक्ति के बाहर था। इच्छा मात्र कैला निजे प्राणक निष्क्राम। हरिदास ठाकुर केवल अपनी इच्छा से अपना प्राण छोड़कर उसी तरह चले गए जिस तरह पूर्वकाल में भीष्म ने अपनी इच्छा से देह त्याग दिया था, जैसा कि हमने शास्त्र में सुना है। हरिदास अच्छिल पृथ्वीर शिरोमणि, तहा बिना रत्न शून्य होइलो मोहि दिनी। हरिदास ठाकुर इस पृथ्वी के मुकुटमणि थे, उनके बिना अब यह जगत उस मूल्यवान रत्न से शून्य गया है। एतबली महा
जय जय हरिदास बली कर हरिध्वनी येत बली महाप्रभु नाचन आपनी। श्री चैतन्य महाप्रभु ने सबों से कहा हरिदास ठाकुर की जय। बोलो हरिदास ठाकुर की जय। जय पवित्र हरिनाम का कीर्तन करो। यह कहकर वे स्वयं नृत्य करने लगे। सबे गाय जय जय हरिदास नामेर महिमा यह करील प्रकाश। तबे महाप्रभु सब भक्तों विदा लिया हर्ष विषाद के साथ विश्राम किया। यही तो कहिलु हरिदासिर विजय याहार श्रवण कृष्ण दृढ़ भक्ति होये। इस तरह मैंने हरिदास ठाकुर के गौरव महाप्रयाण का वर्णन किया है। जो भी इस कथा को सुनता है वह निश्चय ही कृष्ण भक्ति में अपने मन को दृढ़ करेगा। त्रिया भेटेल आणि त्याला भगवंतांची कृपा प्राप्त होते। चैतन्य भक्त वात्सल्य इहाय ते जानी भक्त वांछा पूर्ण केलं न्यासी शिरोमणी। हरिदास ठाकुर के महाप्रयाण की घटना से तथा श्री चैतन्य महाप्रभु ने जिस यत्न किया उसको मनाया उससे यह समझा जा सकता है कि महाप्रभु अपने भक्तों के प्रति कितने वत्सल है। यदि भी वे सन्यासियों में सर्वोच्च है किंतु उन्होंने हरिदास ठाकुर की इच्छा पूर्ण की। शेष काले दिला तारे दर्शन स्पर्शन तार को ले कोरी कैला अपने नृतन। हरिदास ठाकुर की अंतिम अवस्था में श्री चैतन्य महाप्रभु अपना संग देते रहे और उन्हें अपने स्पर्श करने की अनुमति देते रहे। तत्पश्चात हरिदास ठाकुर के शरीर को अपनी गोद में लेकर महाप्रभु ने नृत्यन किया। अपने श्री हस्ते कृपाया तारे वालू दिला अपने प्रसाद मागी महोत्सव केला। अपनी अहेतु की कृपा से महाप्रभु जी ने हरिदास ठाकुर के शरीर को बालू से स्वयं ढका और दुकानदारों से स्वयं भिक्षा मांगी। तत्पश्चात उन्होंने हरिदास ठाकुर के महाप्रयाण का महोत्सव मनाया। महाभागवत हरिदास परम विद्वान यही सौभाग्य लागे लागे आगे करील प्रयाण। हरिदास ठाकुर न केवल सर्वोच्च भगवत भक्त थे अपितु एक महान परम विद्वान भी थे। यह तो उनका परम सौभाग्य था कि उन्होंने श्री चैतन्य महाप्रभु के सामने प्रयाण किया। चैतन्य चरित्र यही अमृतेर सिंधु कर्ण मन तृप्त करे यार एक बिंदु। श्री चैतन्य महाप्रभु का जीवन तथा उनके गुण अमृत के समुद्र के तुल्य है जिसकी एक बूंद मन तथा कर्णों को तृप्त कर सकती है। भव सिंधु तरी बारे आछे यार चित्त श्राद्धा कोरी सुन से चैतन्य चरित्र। अंततः भवसागर को पार करने के इच्छुक व्यक्ति को श्रद्धापूर्वक श्री चैतन्य महाप्रभु के जीवन तथा गुणों के विषय में श्रवण करना चाहिए। श्री रूप रघुनाथ पदे यार आश चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास। श्री रूप तथा श्री रघुनाथ दास को चरण कमलों पर वंदना करते हुए तथा उनका सदैव उनकी कृपा की कामना करते हुए उनके चरण कमलों पर चलकर मैं कृष्णदास चरितामृत का वर्णन कर रहा हूँ। हरे कृष्णा। तर अतिशय सुंदर हे हरिदास ठाकुरांचं तिरुभाव लीला याचं वर्णन आपण ऐकलं आता की कशा प्रकारे जो कोणी ऐकेल जो कोणी सांगेल जो कोणी त्याच्याविषयी वाचेल तर ही चैतन्य महाप्रभूंची आणि त्यांच्या भक्तांची ही कृपा आहे की आपल्याला हा चैतन्य चरितामध्ये हा ग्रंथ भेटत आहे प्रभुपादांच्या कृपेने आणि वाचायला पण भेटत आहे। तर हे विशेष हा ग्रंथ आहे ज्या ग्रंथांमध्ये चैतन्य महाप्रभूंच्या अनेक पार्षद भक्तांचं वर्णन केलेलं आहे। तर हरिदास ठाकूर हे बुडाण जिल्ह्यामध्ये आहेत त्यांचं गाव जन्म ठिकाण। तर त्या ठिकाणी जसं ती एक वेश्या असते हे 2 मिनिटाची कथा सांगू आपण थांबू। तर रामचंद्र खान असतो तिकडे बुडाण त्या जिल्ह्यामध्ये। तर जेव्हा हरिदास ठाकुरांची जी महिमा आहे ती पूर्णपणे पसरत चालली असती पूर्ण जगभरामध्ये
तेव्हा हा रामचंद्र खान आहे याला देखवलं जात नाही. म्हणून तो जी वेश्या असते त्या लक्ष्य हिरा त्या वेश्याला पाठवतो की कसं तरी करून तुम्ही त्या हरिदास ठाकुरानं त्याच्या पदच्युत करा. आणि ती वेश्या म्हणते की मी 2-3 दिवसामध्ये त्या हरिदास ठाकुरांना पदच्युत करते. आणि अतिशय सुंदर वेश परिधान करून हरिदास ठाकूर ज्या कुटीमध्ये तुळशीच्या झाडासमोर भगवंताच्या नामाचं जप करत असतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर हरिदास ठाकूरांचा एकच उत्तर असतं की ते म्हणतात की अजून माझा जप पूर्ण झालेला नाही. वेश्या म्हणते की मला तुमच्याशी संग करायचा आहे, परंतु हरिदास ठाकूर म्हणतात की माझा जप पूर्ण झालेला नाही, मी तुझा पूर्ण करेल परंतु माझा जप पूर्ण झाल्यानंतर. आणि आता 1 दिवस 2 दिवस 3 दिवस तुळशी महाराजांच्या समोर जप करत आहेत, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एका शुद्ध भक्ताच्या नामजपामध्ये एवढी शक्ती असते की त्या ठिकाणी कोणी जरी व्यक्ती असेल, किती पापी किंवा कुठल्याही प्रकारचा व्यक्ती असेल, तर जो व्यक्ती तो हरिनाम ऐकत आहे त्याचं हृदय हे पवित्र बनत आहे, शुद्ध बनत आहे. आणि त्या वेशेचं ते मंत्र जप ऐकून हरिदास ठाकूरांनी जो काय बोललेला मंत्र आहे तो जप मंत्र जप ऐकून तिसऱ्या दिवशी शेवटी ती जी वेश्या आहे ती वेश्या श्री हरिदास ठाकूरांना नतमस्त होते की मी तुम्हाला फसवण्यासाठी, तुम्हाला पदच्युत करण्यासाठी तर मला तर हांनी पाठवलेलं होतं. आणि हरिदास ठाकूर म्हणतात की मला माहिती आहे कोणी पाठवलं आहे, कशासाठी पाठवलं आहे आणि का पाठवलं आहे. तर मी थांबलो आहे या ठिकाणी केवळ तुझ्या उद्धारासाठी, तुझ्या कल्याणासाठी थांबलो आहे. आणि असं हरिदास ठाकूर मग त्या ठिकाणी ते वेश्य आहे आपला हरिदास ठाकूरांना गुरु म्हणून स्वीकारत आहे. हरिदास ठाकूर त्या वेश्यालाही महान भागवत महावैष्णवी त्यांना बनवत आहेत त्या. आणि मग ती जी वेश्या असते भक्त झालेली, त्यानंतर ती सर्व आपल्याकडे असणारं जे धन आहे त्याच्याकडे सर्व संपत्ती आहे ती ब्राह्मणांना वैष्णवांना दान करते आहे. आणि त्या ठिकाणी ती त्याच हरिदास ठाकूरांच्या भजन कुटीरीमध्ये राहून ती दररोज ती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 120 माळा काय बऱ्याच नामजप, सतत नामजप करत असते. आणि मग त्या ठिकाणी ही एका शुद्ध महावैष्णव किंवा भगवंताच्या शुद्ध भक्तांच्याकडे ही शक्ती आहे की ते त्यांच्या संपर्कात येणारे प्रत्येक जीव आहेत त्या जीवांना ते शुद्ध भक्ती प्रदान करू शकतात. आणि मग त्या आपलं हरदार सर्व सोडून त्या वेश्येने आपलं मुंडन करून त्या ठिकाणी पांढरी वस्ती परिधान करून तिने भगवंताचं नाम सतत घेण्यास चालू केलं. आणि त्या वेश्याला, त्या वेश्यामध्ये झालेलं हा परिवर्तन आहे, त्या वेश्याला पाहण्यासाठी अनेक प्रकारचे संत पुरुष म्हणजे साधू लोक त्या ठिकाणी येऊ लागले, त्या ठिकाणी येऊन त्या वेश्याचा पण संग करू लागले जी महाभागवत भक्त झालेले आहेत. तर अशा प्रकारे हरिदास ठाकूरांच्या संघामध्ये एवढा परिणाम आहे. असे हे हरिदास ठाकूर आहेत. आणि त्यांची जी काही हरिदास ठाकूर हरिनाम घ्यायचे म्हणून आजच्या दिवशी आपण त्यांच्याकडं डायरेक्टली त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करू शकतो की कृपा करून तुमच्याकडे जे हरिनामाचा खजाना आहे, हरिनामाची रुची आहे, चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे, कृपा करून तुम्ही आम्हाला द्या जेणेकरून आमचं जे काही जीवन आहे ते आहे आम्ही पूर्ण करू आणि आम्हाला नामामध्ये रुची देऊ. आणि ज्यावेळेस एखादा जीव भगवंताच्या नामामध्ये रुची दाखवतो, घेतो, करतो, त्यावेळेस तो जीव हा भवसागर पूर्णपणे पार करून जाऊ शकतो. म्हणून कलियुगामध्ये ज्ञान नाही किंवा योग नाही किंवा सिद्धी जरी प्राप्त केली तर आपण थोड्याशा पुन्हा त्या ठिकाणी आपण खाली येणार आहे. परंतु जो व्यक्ती नामामध्ये रुची प्राप्त करतो तो व्यक्ती हा भवसागर पार करून निश्चितपणे तो भगवंताच्या धामामध्ये किंवा ज्या ठिकाणी भगवंतांच्या लीला चालू आहेत अशा ठिकाणी तो जाऊन त्या लीलेमध्ये तो व्यक्ती प्रवेश करणार आहे. म्हणून आपण आजच्या दिवशी हरिदास ठाकूरांच्या चरणी प्रार्थना करू, त्यांच्या निवेदन करू, भीक मागू त्यांच्या चरणी की तुम्ही कृपा करून आम्हाला. तर भिक्षा ही जो व्यक्ती जोपर्यंत तो लालायित होत नाही, तर जसं आपण ते उदाहरण देतो ना आईचं, 2 मुलं आहेत, एक म्हणतं की आई मला हे दे, आई मला हे दे, आणि हे म्हणतं की आई गं हे दे, आणि तो व्यक्ती, ती व्यक्ती म्हणजे आई आहे त्या, जो व्यक्ती मोठ्याने ओढत आहे, विवळ भीक मागत आहे किंवा भिक्षा मागत आहे,
त्या व्यक्तीला आई त्याच्याकडे लगेच जाते म्हणते तुला काय पाहिजे सांग लगेच देते. तसं नामाचार्य हरिदास ठाकूरांच्याकडे आपण नामाची भिक्षा मागायची आहे, कारण श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या नामाचार्य हे पद बहाल केलेलं आहे. मग त्यांच्या चरणी जर आपण नाम भिक्षा मागू आणि त्या मागितलेल्या भिक्षेनुसार आपण जर आपलं जीवन कंडत राहू तर निश्चितपणे आपलंही जीवन परिपूर्ण होऊ शकतं. आणि म्हणून अशा प्रकारे मलाही नामामध्ये रुची हवी जेणेकरून मीही माझं जीवन परिपूर्ण करू शकतो. तर त्यामुळं आपण सर्वांनी हरिदास ठाकूरांच्या चरणी माझ्यासाठी प्रार्थना करा भगवंतांच्या चरणी, जेणेकरून मलाही नामामध्ये रुची येईल आणि ती रुची दुसऱ्यांना आपण प्रदानही करू शकतो. जोपर्यंत आपल्याला रुची नामामध्ये असत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला नाम देऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्याला नामामध्ये रुची नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला नाव देऊ शकत नाही. ज्या प्रकारे हरिदास ठाकूरांमध्ये रुची होती म्हणून इतरांना ते नाव देत होते, म्हणून आपल्याला नामामध्ये रुची आली पाहिजे, असली पाहिजे. नंतर आपल्याला नामामध्ये रुची असेल तर आपण इतरांना ते नाव देऊ शकतोय. मग तुकाराम महाराज सांगतात की केवळ नामसंकीर्तन पै साधन सोपे जळतील पापे जन्मांतरेचे. तर नामामध्ये आणि शेवटी भागवताच्या शेवटी सांगितलेलं आहे की नामसंकीर्तन यशे सर्व पाप प्रणाम प्रणाम दुःख क्षमस्तम नमामी हरी परम. तर सर्व आपल्या उद्धाराचं कारण हे हरिनाम आहे आणि त्या हरिनामामध्ये आपल्याला गोडीची आणि हे हरिनाम. परंतु आपल्याला हा भवरोग झाल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला गोडवा किंवा रुची वाटत नाही. रुची येण्यासाठी आपण अशा महाभागवत भक्तांच्या चरणी जर आजच्या दिवशी प्रार्थना करू आणि सतत नाम घेत राहू. केवळ सतत नाम घेत राहण्याने आपण हरिनामामध्ये रुची किंवा अशा वैष्णवाच्या चरणी पडून त्यांचे चरण धरून अशी आपण भिक्षा मागून त्यांना विनंती करून आपण असं त्यांच्याकडून आपण ही कृपा घेऊ शकतो. जय श्री प्रभुपाद की, श्री श्राधा गोविंद भगवान की, श्री चैतन्य महाप्रभु की, नामाचार्य श्री हरिदास ठाकूर की, नामाचार्य श्री हरिदास ठाकूर की, नामाचार्य श्री हरिदास ठाकूर की, श्री प्रभुपाद की, समवेत गौर भक्त वृंद की. परम पूज्य श्री